नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मास्टर रेसिपीजमध्ये आपण काय करतो की छोट्या सुटसुटीत सोप्या शक्यतो पारंपरिक आणि घरी जे काय पदार्थ उपलब्ध असतात त्यापासून तयार होणारे पदार्थ दाखवत असतो. आजचा जो प्रकार आहे मोड आलेल्या मेथीची भाजी किंवा उसळ काही म्हणू शकता तुम्ही, पण अतिशय अप्रतिम. आता मेथी म्हटलं म्हणजे तुम्हाला असं वाटेल कडू, पण ती कडू होत नाही, कारण त्याला मोड आल्यानंतर त्याचा कडूपणा जातो. आता मोड कसे आणायचे, मेथीला पाणी लागायला नको, एका भांड्यात पाणी घ्यायचं बुडाशी असं आणि त्याच्यावर जाळी ठेवायची आणि त्याच्यात ती भिजलेली मेथी वर एक कपडा टाका आणि एक 7-8 तासात अप्रतिम असे मोड येतात बघा. मोहरी, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, थोडी मेथी यासाठी की आपण जे हळद आणि थोडं तिखट यामध्ये घालणार आहे ते जळायला नको म्हणून, अगदी थोडा हिंग. चवीनुसार मीठ, थोडासा गूळ आणि त्याबरोबर हा चिंचेचा कोळ. आता याला एक छान वाफ येऊ देऊ आपण. तर आता कुठल्या भाजीबरोबर काय कॉम्बिनेशन कसं असावं हे काही गोष्टी ठरलेल्या असतात. आता हा मेथीचा प्रकार जो आहे तो थोडासा कडवट असतो, मग त्याला जोडीला आंबटपणा म्हणजेच चिंचेचा कोळ, मग चिंचेचा कोळ म्हणून गुळ असं हे कॉम्बिनेशन असतं. आणि बारीक चिरलेला लसूण ही जर तुम्ही पेस्ट घातली तर त्याच्यामध्ये ती मजा येणार नाही जी या भाजीमध्ये येईल. हे सगळं ट्राय करायचं तुम्ही, मी म्हणतो म्हणून मानायचं असं नाही, तुम्ही स्वतः बघा, स्वतः ट्राय करा आणि बघा मी जे म्हणतो ते पटतं का, असं आहे की नाही. हे आमच्याच पाण्याने शिजलेलं आहे, यामध्ये कोथिंबीर, गरमागरम वरण भात, त्याबरोबर फुलका पोळी आणि ही मेथीची भाजी. कधीकधी या साध्या रेसिपीसुद्धा खूप भाव खाऊन जातात, तशीच ही भाव खाणारी रेसिपी आहे. नक्की करा, वेगळा प्रकार आहे आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.